7.5 किलो कुरले, 5 मिनिटं जोडू शकतात आपले बाबा. एवढी शिंगळं आणि एक मळीयम असं पावलं, एवढी शिंगटी आहे बघा, जेवढे आपले गरीक लागतं ना. मित्रांनो, मेन रिझन काय माहीत आहे शिंगटे आतमध्ये न जाऊचा. नमस्कार मित्रांनो, तळ कोकणातल्या मराठी युट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, संध्याकाळची काहीतरी 6 वाजलेत आणि आज आपल्याला परत एकदा जाऊचा मासे पकडू खाळावं. तर आज आपल्याला ना रात्रीचे मासे पकडूचे आहेत. तर आज परत एकदा आपण टोप लावून ना मासे पकडणार आहोत. तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघला असाल तर आपण ना दिवसाचं टोप लावून मासे पकडलेले, पण आज आम्ही ना रात्री म्हणजे पहिल्यांदाच आम्ही अशा पद्धतीने मासे पकडणार आहोत. तर ह्याच्या आधी ना एकदा पण आम्ही रात्रीचं टोप लावून मासे पकडला नाही. तर काल आम्ही येणार होतो, पण काल ना थोडं पावसानं सुरू केला होतो. आमच्याकडे 5-6 दिवस पाऊस नव्हतो, पण काल जरा पाऊस म्हणजे गडगडून पण येलो होतो, पण आज पण गडगड होता, पण आज काय पाऊस पडलो नाही आहे. त्यामुळे रात्री आज आपण टोप लावून बघूया आपल्या रात्रीची आपल्या मासेमारी कशी सक्सेस होता ती. तर व्हिडिओ लय भन्नाट होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करून, चॅनलला कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघू भेटतील. तर चला तर आता जास्त उशीर न करता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, हे बघा आपल्याकडे जे मागच्या व्हिडिओत बघला असेल ना तेच टोप दे बघा. ह्यो एक टोपा आणि इकडं आपला पीठ, म्हणजे ह्या ना गव्हाचा पीठ आहे. तर ह्याच्यातनं थोडा पाणी आणि हळद टाकून ना थोडं हे बघा असं म्हणजे घट्ट करून ठेवलेला, कारण जेव्हा सुट्टा पीठ असतं ना तर ते माशांना खाऊ भेटत नाही, त्यामुळे ते होलातनं परत बाहेर येतं. तर ह्या पीठनं असं म्हणजे थोडा असं म्हणजे गट्टेगट्टे सारखा केलेला, म्हणजे तसं आतमध्ये तर ना माशांना खाऊ भेटत नाही, त्यामुळे मासे जास्त बाहेर येत नाही. तर आता ह्या पीठना ह्या दोन टोपांना पटावर टाकून घेऊया, कारण काळोख पण होईल. ह्या ना असं घ्यायचं आणि ह्या ना अशा होलात ना आतमध्ये भरायचा. तर ह्या अशा पीठांना रात्रीचे म्हणजे जास्त तर रात्रीचे आपले शेंगटीच मासे भेटणार, कारण म्हणजे बॅला बिला मासे आहेत ना ते दिवसाचे टोपात जातात जास्त. तर रात्री तर आपल्या जास्त तर शेंगटीच गावणार आहेत, पण आपल्या कसल्या किती साय केवढ्या साईजचे गावतं आणि किती गावतात ना ते आज आपल्याला बघूचं. तर नाही पहिल्यांदाच ह्या वर्षी म्हणजे पहिल्यांदाच बघ, इतक्या वर्ष आपण आम्ही टोप लावतो पण ह्या वर्षी पहिल्यांदाच आपण रात्रीचं टोप लावणार आहोत. तर मित्रांनो बघू शकता, हे बघा ह्याच्यात पण पीठ टाकून झाला, ह्याच्यात पण पीठ टाकून झाला. तर आपल्याला हे टोप ना रात्री लावूच्यात, म्हणजे 7 वाजता लावूया. तर आता ना थोडं म्हणजे काळोख होईल, 6:30 होईल. तर आपल्याला आता हे रात्रीच टोप लावूच्यात, आता आपण डायरेक्ट रात्री भेटूया. तर मित्रांनो, रात्रीचे काहीतरी 8 वाजलेत आणि आपण ना संध्याकाळी ना टोप तयार केलेली ते आता आपण लावूया. तर मळा थोडा भरला, पाऊस तर काय वाटत नाही येत, पण पाऊस येऊच्या आधी ना आपण लावूया, पाणी पुरा क्लिअर आहे. तर चला आता पटापट टोप लावून घेऊया. आपलं आता इकडे टोप आणि आता आपलं पहिलं टोप ना इकडे लावतो. हा तर रात्रीची बॅटरी वॅटरी सगळं घेऊन येलो, पहिलं टोप इकडे लावूया, दुसरं वरती लावूया. इकडं ना चांगलं रेव 2 मिनिटात टोप लावून होईल. एकदम रेवट जागा, लगेच टोप लावून झालो. पोहायचं चांगलं मारते आणि पुढे ना बाजूसुद्धा कडे म्हणजे या लावायचो तो रेव. फक्त खोल तेवढं आणा तेवढं फक्त म्हणजे ओलात माशी आणि एवढी जागा ठेवायची, बाकी सगळं असतो पॅक करायचं. मासे पण येऊ लागले, बॅल होतो रात्रीची मासे ना जास्त गर्दी दिसते. जसं तो वास जायत ना खाली तसे तसे मासे येणार इथे. साडेसात किलो कुरले बघा, चावता बघा. तर मित्रांना चिंगळा लईल, हे बघा चिंगळा धरता. तर हे बघा एवढी धरला मगा, तर चिंगळा लईल, पाणी निवळ ना. बघा
हातानं डायरेक्ट मडियम असं धरलं. ते बघा हातानं एकदम रापून शेंग मडियम असं गावलो. काय गावला बघे बघा अशी चिंगळा गावतो. मान या कर तर मित्रांनो आपण आता वरच्या टिकटॉप लावूया. तर खालच्या टिकटॉप लावून झालो तो आपल्या 15 ते 20 मिनिटात काढूया. मी ओपन काढू ते तवसर ना आपण तो आधी टोप लावूया. आणि टोप लावून झाल्याच्या नंतर ना चिंगळा बघूया. चिंगळा जास्त येईल तर चिंगळा बघूया आपल्या म्हणजे माशाच्या जोडीकडे चिंगळा पण होतील. तर 5-6 काहीतरी 7-8 गावली अजून बघूया किती मिळतं. तर आधी सगळ्यात पहिलं आधी टोप लावून घेऊया. तर मित्रांनो आपण ह्याच्या आधी पण इकडं ना एकदा टोप लावलेलो त्यामुळे ना इकडं ना खड्डो बिड्डो आधीच पाडलेलो हा. आणि इकडे जमीन पण म्हणजे थोडी नरम हा. आणि इकडच्या ठिकाणा म्हणजे आपण हे धरणाच्या वरच्या ठिका तर वरच्या ठिकाणा जास्त शेंगटं भेटती. मासे पण ह्या जागांना जास्त भेटतं. तर हे थोडी ना म्हणजे असं बुरूमसारखी जागा नरम एकदम. तर आता ह्याच्याकडे लावून घेऊया. आणि पाऊस काय वाटत नाही पण घडघडतं आणि चमकतं पण लावलेलं. तर आपण जर संध्याकाळी पीठ करून आतमध्ये टाकला होता ना तर थोडा ना कडक झाला. कारण आपण 6 वाजता आतमध्ये पीठ टाकलेलं आणि आता 8 वाजले 2 तासात ना आणि त्याच्यात आपण त्या मळून आणलेला त्यामुळे ना थोडा कडक झाला. नंतर काय नाही पाण्यात गेल्यावर ना तर नरम होत. तर आता पटापट लावूया आणि खालच्या एटिंग ना आपल्या जाऊन लवकर चिंगळा पकडूच. आणि त्याच्यानंतर टोप काढून पण बघूया आपल्या मासे किती मिळतात ते. तर असा ना होलात ना पाणी भरायचं आतमध्ये. ह्या फक्त असं रोपवून ठेवायचं होतं. तर आता जोर जोरात गडगड पण लागला पण पाऊस काही येणार नाही वाटतं. लाईट बीट पण गेली आहे. दिसत असते वरती वरती ना मासे फिरतं पण हे मासे ना आतमध्ये जाणार नाही. तर शेंगटी मासे जास्त येईल. तर टोप लावून झालो पण ना तर म्हणजे बुरुम जागा असल्यामुळे ना सगळं खदूळ पाणी झाला. पण काय नाही जेवढा खदूळ पाणी होईल ना तेवढे मासे इकडे जास्त येतले. तर हो दे. तर मित्रांनो आपले दोघोले टोप लावून झाले. तर आता आपल्या 15-15 मिनिटांनी टोप काढूचे. तर 15 मिनिटात थांबपर्यंत आपण आता चिंगाळ धरून जाऊया खाली. लावून झाले तर आता आपल्या ना चिंगाळ पकडूचे. कोलंबी अजून एक चिंगूळ गावलं. तो काढू काढापर्यंत आपल्या चिंगळा पण गावू त्याच्याबरोबर. अरे बारक्या 5 मिनिटं जोडू शकतात आपले बाबा. एवढी चिंगळं आणि एक मडियम असं गावलं. तर अजून 15-20 मिनिटं जरी या केला ना आपण म्हणजे अजून धरला ना तर एकाच्या माणसापुरती एक नंबर होती. पाणी थोडा क्लिअर. अजून चिंगळा दिसतो काहीतरी 2. पाणी होईल एकदम क्लिअर. दिसत नाही बघ अरे. थांब थांब ते बघा अशी 2 भेटले आणि ह्याच्यात ना अंडी होते बघा हिरवी हिरवी दिसतात ना. 3 भेटले आहेत अंडी आहेत सगळ्यात. तर आपली बघा एवढी चिंगळा झाली. एवढी चिंगळा झाली बघा. अजून आपल्याकडे मॉप टाइम ते बघा असे शिंकते ना असे शिंकते सगळं आपल्याला टोपात जातात त्या मुली.
कोणी लय वार केवन खाली ह्या वर्षी जी भेटली मासे टोकत घुसते ते घुसते तर उत्तर आपण चिंगळा पकडूया. हे बघा एवढं एवढं साहित्य आमच्याकडे गावत आपल्या काहीतरी 10-12 गावली असं आम्ही इकडे स्वतः मगाशीच मेलो तो नाही मगाशी मेलो तीन बटे ही जी हिरवी आहेत ना जी निळी निळी दिसतात ना ती यांची अंडी आहे. एवढी चिंबळ झाली मगात किंवा लाल पण पडले आणि एक मोळे गावलं तर आता तो टोप काढता बघूया कारण टोपात तर काय वरती मासे काय दिसत नव्हते. शेंगटी तर मित्रांनो आपण वरचं टोप काढतो खालचे डोबांना आपल्या एकच गावली कारण लेट झाला थोडा 8-8:30 झाले टोप लावपर्यंत आपल्याला 7 वाजता यायचं होतं आणि आज थोडा ना म्हणजे मळा पण लय आणि पाऊस पण पडूचे ना तर मी त्याच्यामुळे आम्ही जास्त उशीर नाही थांबता गडगडता पण जास्त तर ते वरच्या टोपावर बघूया शेंगटे किती आहे सांगता मेन रिझन काय माहित शेंगट्या आतमध्ये न जाऊचा बघा अशी ना कुरले जे आहेत ना ते असे होलार जातात त्यामुळे ना शेंगटी योग बघत नाही खालच्या टोपावर पण आपला तात झाला असणार बरोबर ना कुरली बरोबर या ओलाच्या टो तोंडावर येऊन थांबतो त्यामुळे मासे जवळ योग बघत नाही आपला तर इकडे एक सोडता इकडे एक सोडता त्याच्यात काय एकच वाटतं याच्यात बसले असते पण याच्यात कुरले सगळे एक कुरली तर ओलाच्या तोंडावर येऊन थांबली होती एवढी एक शेंगटी आहे बघा एवढे शेंगटे गावले असते वर पण ते कुरले लागतात शेंगटी आहे शेंगटी आहे बघा जेवढे आपले गरीक लागतं ना हो केवढी शेंगटी आहे बघा बघा एवढ्या साईजचे ना शेंगटं आमच्याकडे गावतं म्हणून आम्ही रात्रीचं टोप ट्राय केलेलो पण याच्यात कुरले ना लय ह्या केलं कुरली होलार येऊन थांबली केवढी आहे बघ गरीक लागत याच्यात एक शेंगटी आहे काय नाही आपल्या इकडे चिंगळ तर काय नाही आपण रिकामी हातान पाठी जाणार नाही हा साईज बघ केवढी मित्रांनो आपल्याला ना बऱ्यापैकी शेंगटी भेटली असतो पण खालच्या टोपावर तर काही शेंगटी नव्हती खाली आपल्याला ना म्हणजे 15-20 काहीतरी चिंगळा गावली परत एक मळीव मासा गावलो आणि वरच्या टोपात ना शेंगटींची साईज पण चांगली होती पण टोपाच्या होलार ना रात्री कुरली इली त्या कुरले येतो त्यामुळे ना आम्ही रात्रीचं कधी टोप लावत नाही म्हणून आम्ही दिवसाचं टोप लावतो पण ह्या टायमाला ना आपण पहिल्यांदा ट्राय करून बघला होता पण शेंगटी तर आपल्याला चांगले भेटले असते पण ते होलार ना कुरली इल्यामुळे ना थोडे कमी भेटले तर काय नाही आपण उद्या एकदा परत एकदा ट्राय करणार आहोत तर आजचा ह्यो व्हिडिओ आता ह्यो इकडेच एंड करूया कारण 8:30 होतील तर व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करून चॅनलवर कोण नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवे भन्नाट व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघू भेटतील तर चला आता भेटू लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओत धन्यवाद.